स्पॉटलाइट जाते आणि कामाचा खोळंबा होतोय। आता चिंता करू नका, आजच आणि आत्ताच श्री गणेश बॅटरी आणि डायमंड ऑटो पार्ट मध्ये जाऊन आपल्या घरी इन्व्हर्टर जोडा आणि विजेच्या लपंडावापासून कायमचे मुक्त व्हा। एक्साइट कंपनी सह नामवंत कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरी सह मायक्रोफोन, पलुकास टीव्हीएस कंपनीचे स्टार्टर, अल्टरनेटर, सर्व वाहनांचे डायनामा मिळणारे विठ्यातील अधिकृत सेल्स अँड सर्व्हिस सेंटर, श्री गणेश बॅटरी आणि डायमंड ऑटो पार्ट। आमचा पत्ता नेवरी रोड विटा, अन्यथा ठिया मंत्रालयासमोर आंदोलन करू, आमदार गोपीचंद पडळकर। महाविकास आघाडी सरकारने मागासवर्गीयांच्या पदोन्नती रद्द करण्याचा काढलेला आदेश मागे घ्यावा, अन्यथा 25 मे रोजी मंत्रालयासमोर ठिय्या आंदोलन करू, असा इशारा भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे। मागासवर्गीयांची पदोन्नती रद्द केल्याच्या कारणावरून गोपीचंद पडळकरांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे। पाहूयात काय म्हणाले आहेत गोपीचंद पडळकर। महाविकास आघाडी सरकारनं मागासवर्गीय अधिकाऱ्यांना दिली जाणारी पदोन्नती, ही पदोन्नती गेल्या 3-4 महिन्यात 3 वेळा जीआर काढून रद्द केलेली आहे। मागासवर्गीय बहुजन समाजातील जे अधिकारी आहेत त्यांच्यावरती अन्याय करणारे हे जीआर महाविकास आघाडी सरकारनं काढलेले आहेत। मुळामध्ये उच्च न्यायालयानं जेव्हा या सगळ्या प्रक्रियेमध्ये स्थगितीचे आदेश दिले तेव्हा फडणवीस सरकारने 33% आरक्षण राखीव ठेवून बाकीचे जे आरक्षण आहे त्या पदोन्नती करण्यास अधिकार दिले होते, परंतु या सरकारनं आता ते पूर्णपणे स्थगिती दिलेली आहे। सर्वोच्च न्यायालयामध्ये जी अनुमती याचिका दाखल केलेली आहे त्या याचिकेमध्ये राज्य सरकारनं कागदपत्र जमा केलेली नाही, प्रमाणित डेटा तिथं दाखल केलेला नाही। इतकंच काय तर निष्णात वकिलांची फौज जी उभा करायला पाहिजे ती सुद्धा तिथं उभा केलेली नाही। महाविकास आघाडी सरकारला मर्जीतले अधिकाऱ्यांना पदोन्नती देऊन वसुली करण्याच्या ठिकाणी बसवण्याचा त्यांचा मानस दिसतोय। मी आपल्या माध्यमातून राज्य सरकारकडे आवाहन करतो की येत्या 2-4 दिवसांमध्ये जे तुम्ही 3 जीआर काढलेले आहेत आणि ते बहुजन समाजातील अधिकाऱ्यांच्या विरोधातले आहेत ते त्वरित रद्द करा, अन्यथा 25 मे पासून मंत्रालयाच्या समोर ठिय्या आंदोलन आम्ही करणार आहे। कोरोनाची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा जर प्रश्न निर्माण झाला तर राज्य सरकार त्याला जबाबदार राहील। तात्काळ हे 3-च्या 3 आदेश आपण रद्द करावेत, इतकीच आपल्याकडे मागणी आहे।